अच्छा, रेसिपीज मध्ये मी तुम्हाला तवा कोळंबी फ्राय करून दाखवणार आहे। बनवण्यासाठी एकदम सोपा आहे आणि यासाठी आपण कोणतंही वेगळं वाटण नाही यूज करणार आहोत। तर आता आपण इथे वेळ न घालवता तवा कोळंबी फ्राय आहे ते इथे बनवण्यासाठी घेऊयात। सर्वप्रथम आपण इथे कोळंबी साफ कशी करायची ते इथे पाहणार आहोत। इथे मी मोठ्या साईज मधली कोळंबी घेतलेली आहे। आता ह्या कोळंबीचा जो डोक्याकडचा भाग आहे तो आपल्याला फक्त थोडासा काढायचा आहे, पूर्ण कधीही डोक्याचा भाग काढायचा नसतो। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही डोक्याचा भाग आहे तो इथे पूर्णपणे काढून घेऊ शकता, पण कोळंबीची जी खरी मजा असते ती डोक्याकडच्या भागातच असते। आणि मग त्याच्या खाचे जे छोटे पाय असतात ते देखील काढून घ्यायचे आहेत। आणि जो मधला जाडसर भाग असतो तो काढून घ्या। पूर्ण ह्याचा तो जाड भाग असतो तो काढायची गरज नाही आहे, अर्धवट काढायचा आहे आणि शेपटीचा भाग काढून घेतलेला आहे। आता आपल्याला ह्या कोळंबीमध्ये जी शेर असते ती काढायची आहे, त्यासाठी मी ते सुरीने त्यावरती छोटासा काप करून घेतलेला आहे। त्यामधून ही शेर आहे ती अलगजरित्या बाहेर येते। जी पोटामध्ये घाण असते ती आपल्याला इथे काढायची आहे। अशा प्रकारे ही आपल्याला कोळंबी आहे ती इथे साफ करायची आहे। हे पहा, डोक्याकडचा जो वरचा कडक खऊल असतो तो काढायचा आहे। मग त्याचे जे छोटे पाय असतात ते इथे काढून घ्या आणि मधला जो पोटाचा भाग आहे जाडसर तो काढून घ्या। तोही तुम्ही ठेवला तरी देखील चालेल। आणि जो शेपटीचा भाग आहे तो थोडासा कट करायचा आहे। आणि शेवटी मग पोटातली त्याची शेर असते ती इथे आपल्याला सुरीच्या कट मारून व्यवस्थित अलगजरित्या काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे ही आपल्याला कोळंबी आहे ती इथे साफ करायची आहे। अशा प्रकारे मी आता इथे पूर्ण बाकीची कोळंबी आहे ती देखील इथे साफ करून घेते। तशा प्रकारे मी इथे बाकीची कोळंबी आहे ती साफ करून घेतलेली होती आणि मग मी पूर्ण ती स्वच्छ तीन पाण्यामध्ये धुवून घेतलेली होती। आणि तुम्ही जो कोळंबी धुतलेला किंवा कोणतीही मच्छी धुतलेलं पाणी असेल तो तुम्ही तुळस सोडून बाकीच्या सगळ्या झाडांसाठी वापरू शकता। ते पाणी आहे ते आपल्या झाडांसाठी खत म्हणून काम करतो। आता आपण इथे कोळंबी फ्राय करण्यासाठी घेणार आहोत। त्यासाठी मी इथे एक तवा गॅसवरती गरम करत ठेवला होता। तवा छान गरम झाला की मी त्यात 3 चमचे तेल घातलेलं आहे। तुम्ही हे कढईमध्ये देखील करू शकता। इथे माझं तेल आहे ते पूर्ण गरम झालेलं आहे। त्यात मी 1/2 चमचे हिंग घातलेला आहे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या। ह्या लसणाच्या पाकळ्या होत्या त्या मी हलक्या अशा ठेचून घेतलेल्या होत्या आणि 1 ते 2 कापलेली हिरवी मिरची। आता आपल्याला हे लसूण आहे ते तेलावरती हलकासं परतून घ्यायचं आहे। लसूण आता माझं इथे हलकासं परतून झालेलं आहे। त्यात मी आता 2 मोठे कापलेले कांदे घातलेले आहेत। इथे आपल्याला कांदा आहे तो थोडा जास्तच वापरायचा आहे, कारण की कांदा एकदा का पूर्णपणे जेव्हा शिजला जातो तेव्हा त्याची क्वांटिटी आहे ती खूप कमी होते, म्हणून थोडा जास्तच कांदा घालायचा आहे। जर तुम्हाला कांदा एकदम शिजल्यावरती कमी वाटला तर नंतर तुम्ही कोळंबी सोबत कांदा घातलात तरी देखील चालेल। आता हा कांदा आहे तो आपल्याला व्यवस्थित 3 ते 4 मिनिटे तरी तेलावरती परतून घ्यायचा आहे। 1-3 ते 4 मिनिटांमध्ये हा कांदा आहे तो पूर्ण छान शिजलेला आहे। तुम्ही पाहू शकता याची क्वांटिटी आहे ती खूप कमी झालेली आहे। यात आता आपल्याला आपले मसाले घालायचे आहे। 1 चमचे गरम मसाला, 1 चमचे धने पावडर, 1/2 चमचे हळदी पावडर आणि 2 चमचे लाल तिखट। तुम्हाला जसं तिखट आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही ते लाल तिखटचा वापर करू शकता। मी इथे अग्री मसाला वापरलेला आहे, जो लाल तिखट असेल तो तुम्ही ते यूज करून घ्या। आता हे मसाले आहेत ते पूर्ण या कांद्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्या। त्यात आता मी 3 ते 4 फोड कोकमच्या घातलेले आहेत। जर तुम्ही कोकम नसेल घालणार तर तुम्ही यात लिंबाचा रस, टॅमॅटो किंवा चिंच घातली तरी देखील चालेल, कोणतीही आंबट वस्तू घालायची आहे। आता ह्यात मी कोळंबी घातलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। आता ही कोळंबी आहे ते पूर्ण ह्या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्या। कोळंबी फ्राय आहे ते बनण्यासाठी जास्त टाइम लागत नाही, फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये ही कोळंबी फ्राय आहे ते पूर्णपणे रेडी होतो, कारण कोळंबी शिजण्यासाठी फार जास्त टाइम लागत नाही। हा मसाला ह्यात छान मिक्स झालेला आहे। आता ह्यावरती झाकण ठेवून मी ही कोळंबी आहे ती 15 मिनिटे एकदम स्लो गॅसवरती शिजून घेणार आहे आणि मध्ये 1 ते 2 वेळा मिक्स करून घेत राहा, जेणेकरून कोळंबी आहे ती खालतून करपली नाही जावी म्हणून। आता इथे 15 मिनिटे झालेली आहे आणि आपली ही कोळंबी आहे ती इथे पूर्णपणे शिजलेली आहे। अशा प्रकारे झटपट आणि झिंझणीत अशी आपली तवा कोळंबी आहे ती इथे पूर्ण रेडी आहे। तुम्ही हवं असेल तर ह्या खोबऱ्याचं वाटण देखील वेगळं बनवून घालू शकता, पण एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि झटपट पद्धतीमध्ये मी तुम्हाला ही कोळंबी फ्राय इथे दाखवलेलं आहे। वरतून मी इथे बारीक कापलेली कोथिंबीर घातलेली आहे। अशा प्रकारे हा कोळंबी फ्राय आहे तो आता माझा इथे रेडी आहे। मी आता इथे गॅस बंद करून घेतलेली आहे। कोळंबी फ्राय आहे ते तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत देखील खाण्यासाठी घेऊ शकता। तांदळाच्या भाकरीसोबत तर हे कोळंबी फ्राय आहे ते अतिशय जबरदस्त लागतो। तांदळाच्या भाकरीची रेसिपी आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या एंडिंगला जरूर भेटेल, ती देखील तुम्ही नक्की पहा। तुम्हाला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आहेत त्या देखील मला कमेंटद्वारे जरूर कळवा। माझी ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।